आता पाहूया बातम्या विस्ताराने. गेली 10 वर्षे सातत्याने लोकांमधून मागणी होत असलेल्या आजिवली वेंगसर पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुलामुळे नजीकच्या 12 गावांचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या वेंगसर आजिवली रस्त्यावरील सुमारे 1,75,00,000 रुपये खर्चाच्या पुलाचे उद्घाटन करून नजीकच्या 12 गावांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या पुलासाठी येथील जनतेला अनेक उपोषणे आंदोलने करावी लागली होती. ग्रामस्थांची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच हा पूल आज पूर्णत्वास गेला असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. त्यावेळेला सामाजिक सेवेचा जो धडा घालून दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने या आताचे राज्यकर्ते नाही, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी थोडं जरी त्यांचं अनुकरण केलं असतं तर हे ब्रिज 10 वर्षापूर्वीच झालं असतं आणि कमी खर्चात झालं असतं. हृदयामध्ये सुवर्ण अक्षराने कोरणारा असा हा दिवस सर्वांच्या भाग्याचा, की जेणेकरून इथे पिढ्यांचे प्रश्न आपण ज्या दृष्टीने पाहत होतो, जे सर्वांच्या घरामध्ये असलेलं स्वप्न या ब्रिजच्या ह्या फुलाच्या माध्यमातून आज साकार झालेला आहे. आणि हा फुलाचा लोकार्पण सोहळा काही उद्घाटन सोहळा म्हणतो, आम्ही त्याला लोकार्पण सोहळा असा उल्लेख करतो आहोत की खऱ्या अर्थाने या गावात वेंचर गावात नैसर्गिकरित्या 2 भाग झाले आणि त्या नैसर्गिकरित्या 2 भागांमध्ये एका भागाला स्वातंत्र्य, देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु या वेंचरच्या अर्ध्या गावाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. आणि ते खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्याचा दिवस आपल्याला मिळाले, खरे स्वतंत्र झालो आहोत. या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक, मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, उपजिल्हा प्रमुख राजू शेटिये, शंकर पारसेकर, सरपंच कांबळे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. राजा दळवी, कोकण नाव, वैभववाडी.